नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं. प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. परिवेश फॅशन. परिवेश फॅशन. लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जीन्स, सलवार सूट. ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम. हेयर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जीन्स, ट्राउजर, नाइट सूट. फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस. परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळणाऱ्या ठगाला शहर कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलंय. लाभार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तहसीलमधील योजनेच्या लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या ठगाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलंय. बबलू उर्फ सत्यम भाऊराव राऊत असं या 38 वर्षीय ठगाचं नाव आहे. ग्राम पिंपरी सावंगी यादगिरे येथील रहिवासी असलेल्या बबलूने श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून हजारो रुपये लुबाडले. या योजनांचे पैसे शासनाकडून येण्यास काही कारणाने उशीर लागतो, याचा फायदा घेऊन गोपाल टॉकीज परिसरात राहणाऱ्या मनीषा शेळकेकडून लाभाचे 30,000 रुपये आले आहेत. त्यासाठी दस्तऐवज तयार करायचे आहेत, साहेबांना भेटायचंय अशा बतावण्या करून तिच्याकडून 2,000 रुपये घेऊन पसार झाला. शहर कोतवाली पोलिसांकडे मनीषा शेळकेने तक्रार केली असता 420 कलमान्वये गुन्हा दाखल करून बबलूला अटक केली आहे. बबलूवर यापूर्वी बचत गटांना ठगवल्याबद्दल 420 कलमान्वये फ्रेझरपुरा ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर राजापेठ ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा बबलूवर दाखल आहे. एक श्रीमती मनीषा सोळंके गोपालनगर योगपतीतली बाई आमच्याकडे आली. तिनं सांगितलं की 4-5 दिवसापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला होता कावंडे नावाचा. त्यानं मला मोबाईल नंबर दिला, सांगितलं होतं आमच्या घरी की बाबा माझे 30,000 रुपये मंजूर झाले संजय निराधार योजनेचे, तर तू या नंबरवर माझ्याशी बोल. बोलून मी त्याला फोन केला. माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी 3-4 दिवसांनी त्याला पैसे दिले जाऊन स्टेट बँकेजवळ पैसे दिले. त्याच्यानंतर तो माणूसानं फोनच बंद केला आणि गायब झाला. मग तिला पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिला जिथे पैसे दिले होते तिथले CCTV कॅमेरे तपासले स्टेट बँकेचे, तर त्याचा चेहरा वगैरे आलेला होता. त्याच्यावरून सर्व आरोपी आता म्हणजे आता घरी आरोपींना ते व्हेरीफाय केले तर तो पिंपरी यादगिरीचा असल्याबाबत समजलं. आणि त्याचं नाव राऊत होतं, बबलू उर्फ सत्यम राऊत. त्यावरून आमच्या पोलिसांनी काल ASI पाली आणि सहारे यांनी त्याला रात्री जाऊन अटक केलेली आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. या अगोदरसुद्धा त्यानं 2 ठिकाणी फेजरपुरा आणि राजापेठ ठाण्यामध्ये असेच गुन्हे केलेले आहे, तेव्हासुद्धा तो अटक. जुन्या वादातून परतवाडा येथे 2 गटात मारहाण झाली आहे. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 4 जण फरार झाले आहेत. परतवाडा हिंदू स्मशानभूमी येथे ही घटना घडली आहे. अचलपूरमध्ये या घटनेने तणाव पसरलाय. अतिरिक्त पोलीस बल तेथे तैनात करण्यात आलंय. परतवाडा येथे 2 गटात मारहाण झाली. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परतवाड्यात तणाव पसरलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परतवाडा हिंदू स्मशानभूमी नजीकच्या झोपडपट्टी नजीक जुन्या वादातून ही घटना घडली आहे. या मारहाणीत लालपूर निवासी 25 वर्षीय शेख कदीर शेख हसनची प्रकृती चिंताजनक आहे, तर शेख उमरान शेख शब्बीर वय वर्ष 24 हा जखमी झाला आहे. दोघांनाही अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार देऊन अमरावतीला रेफर करण्यात आलंय. मंगळवारी रात्री 10 वाजता हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. हे वृत्त परतवाड्यात वाऱ्यासारखं पसरलं
तेव्हा हजारोंचा जमाव परतवाडा पोलीस ठाण्यावर पोहोचला व आरोपींना तात्काळ अटकेची मागणी त्यांनी केली. फिर्यादी शेख नजीर यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी 307, 324, 323, 147, 148, 149, 34 कलमांवये गुन्हे दाखल करून आरोपी कालू चौधरी, रोहित चौधरी, अजय चौधरी, बावरी व अन्य तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने परतवाड्यात तणाव पसरला. येथे दंगा नियंत्रक पथक तैनात करण्यात आलं असून मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 जण फरार आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये वडरपुरा येथे राहणाऱ्या महिलेने विटाभट्टी मालकाविरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. वडरपुरा येथील महिला फिर्यादीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये 3 एप्रिलला विटाभट्टी मालकाविरुद्ध तक्रार दिली आहे. फिर्यादी महिला आरोपी साहेबराव बाबूलाल नकाशे वय वर्ष 40 राहणार पाच बंगला बडनेरा याच्या विटाभट्टीवर अनेक वर्षांपासून कामाला होती. आरोपीने प्रेम संबंध ठेवून लैंगिक शोषण केलं. तिच्या घरी वडरपुरा येथे 2 फेब्रुवारीला तिला अर्वाच्य शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार या महिलेची आहे. यावरून फ्रेझरपुरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 376, 294, 506 ब कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मासोद येथील गिट्टी खदानीत कामगार सतीश वंजारी याचा मृतदेह आढळला. सतीशच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केलाय. घटनेच्या मध्यरात्रीपर्यंत ट्रॅक्टरचे काम सुरू होते अशी माहिती असून मध्यरात्री 2 ते 3 दरम्यान वंजारीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मासोद येथील गिट्टी खदानीमध्ये 3 एप्रिलला सकाळी सतीश भीमराव वंजारी याचा मृतदेह आढळला. या कामगाराचा मृत्यू कसा झाला याबद्दल उलट सुलट चर्चा होत आहेत. मृतकाचा नातेवाईक सुरेश वंजारीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. मृतक घरून कामाला गेला होता, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घटनेच्या दिवशी मृतक ज्या ट्रॅक्टरवर काम करत होता तो ट्रॅक्टर रात्री 1:30 खदानीत काम करत होता. त्यानंतर ट्रॅक्टर वापस गेला तेव्हा मृतक तिथे पुन्हा कशासाठी गेला याचा तपास पोलीस करत आहेत. जवळपास रात्री 2 ते 3 त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सतीशच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी कलम 174 ईडी मर्ग दाखल केलाय. गिट्टी खदान पट्टेदार बसेरिया यांना विचारपूस करण्याकरता बोलवलं होतं. मृतकाची दुचाकी तेथेच 15 फुटांवर उभी होती. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला तेथे त्याच्या दुचाकीपासून जाणं दुरापास्त आहे असं येथील एकंदरीत सिच्युएशन आहे. सतीश वंजारीचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात आहे. गेल्या 1 वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाचं पहिलं किडनी प्रत्यारोपण अमरावतीमध्ये यशस्वीपणे पार पडलंय. अमरावती विभागातील हे पहिलं किडनी प्रत्यारोपण असून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये इतिहास रचला गेलाय. अमरावती विभागातील पहिलं किडनी प्रत्यारोपण यशस्वी झालं असून अंबानगरीमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे राहणाऱ्या 32 वर्षीय श्रीकांत टावरीला त्यांचे वडील 58 वर्षीय गोवर्धनदास टावरी यांनी आपली किडनी दिली. मागील 1 वर्षापासून किडनीच्या आजाराने श्रीकांत टावरी त्रस्त होते. डॉक्टर श्यामसुंदर निकम, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम व वैद्यकीय अधीक्षक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यांच्या मार्गदर्शनात नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार घेत असलेल्या या रुग्णाला किडनी ट्रान्सप्लांट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. राज्य प्राधिकार समिती यवतमाळ यांच्या मान्यतेनंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे. या ठिकाणी आपण सुपरस्पेडी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि त्याच्या किडनीचं कार्य सुरूसुद्धा झालेलं आहे. यामध्ये ज्या महत्त्वाच्या मी हे दिलं सहकार्य केलं त्यामध्ये या राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत सर, तसेच आमचे पूर्ण खात्याचे डायरेक्टर, ॲडिशनल डायरेक्टर, आमचे डेप्युटी डायरेक्टर या सर्वांचं सहकार्य लाभलं.
मागल्या वर्षीला कॅडावर ट्रान्सप्लांटेशनसाठी आमचे ते हार्वेस्टेशन झालं, मल्टिपल ऑर्गन्स आम्ही आमच्या हॉस्पिटलमधून पाठवले, त्या प्रकारची अर्जंट परमिशन आम्हाला डायरेक्टरांनी दिली आणि नंतर मला तसं वाटत होतं की आपण ट्रान्सप्लांटेशन यावर्षी करायलाच पाहिजे. माननीय डॉक्टर निकम साहेबांनी अथक प्रयत्न केलेत आणि या सेंटरला ती ट्रान्सप्लांटेशन करण्याची परवानगी मिळून दिली. तात्काळ आम्ही या पद्धतीला या प्रक्रियेमध्ये हातभार लावला आणि आता एक महिन्याच्या इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर आम्ही आता एक ट्रान्सप्लांटेशन सक्सेसफुली करू शकलो. आनंद वाटतो, अभिमानसुद्धा वाटतो की पहिला किडनी स्पेशलिस्टच्या शहरातला आणि पहिलं किडनी ट्रान्सप्लांटेशन करणारासुद्धा डॉक्टर म्हणून कदाचित इतिहासात या दोन गोष्टी दर्ज केल्या जाईल, त्याचा मला निश्चितच अभिमान आहे. सकाळी 10 वाजेपासून ही शस्त्रक्रिया सुरू झाली, ती दुपारी 4 वाजेपर्यंत चालली. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरता नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कोलते, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर समीर चौबे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर भाऊ राजूरकर हे विशेष उपस्थित होते. या रुग्णालयातील तज्ज्ञ युरोसर्जन डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर विक्रम देशमुख, डॉक्टर विशाल बाहेकर, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर अविनाश चौधरी, डॉक्टर निखिल बडनेरकर, डॉक्टर विक्रम कोकाटे, डॉक्टर सौरभ लांडे, बदरीकरण तज्ज्ञ डॉक्टर राजेश कस्तुरे, डॉक्टर रामाप्रसाद चव्हाण, डॉक्टर प्रणित घोनमोडे, तसंच ओटी स्टाफ वर्षा पागवटे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे घोडिले यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. हरिणा नेत्रदान समितीच्या अंतर्गत स्वर्गीय चुनीलालजी मंत्री अवयवदान समितीतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक व सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचं किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं. आरोग्य उपसंचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, डॉक्टर श्यामसुंदर निकम, डॉक्टर अविनाश चौधरी यांचं मनोज राठी, चंद्रकांत पोपट, सुरेंद्र पोपली यांनी अभिनंदन केलं, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. श्रीकांत टावरी हे जळगाव जामोदचे रहिवासी असून ते अविवाहित आहे. त्यांचा लहान भाऊ त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिला. त्यांच्या पाठीत पाणी झालं होतं, यावर एकच उपाय होता, तो किडनी ट्रान्सप्लांटचा. महात्मा फुले आरोग्यदायी योजने अंतर्गत ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आणि त्यांच्या याला जी काही त्यांची तळमळ होती त्याला इथल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर निकम साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, तशीच संपूर्ण तज्ज्ञांची टीम, डॉक्टर चौधरी साहेब पण उपलब्ध आहेत नागपूरवरून जे तज्ज्ञ आले, त्यांनी पण सगळी साथ दिली आणि शेवटी आपण एक चांगला उपक्रम, पहिली सर्जरी इथे सक्सेसफुल आज केलेली आहे. त्याच्यामुळे आता या सगळ्या रिजनच्या लोकांना एक सोय इथे उपलब्ध होईल आणि अशाच प्रकारची सुविधा यानंतरसुद्धा या रुग्णालयाकडून सर्वांना दिली जाईल अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, पूर्ण टीमचं अभिनंदन करतो, तज्ज्ञांचं अभिनंदन करतो, त्यांना साथ देणाऱ्या नेत्र हरिणा नेत्र पिढीचं सुद्धा अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. मेरा नाम जितेंद्र गोवर्धनदास टावरी है. मेरे भैया को 14-15 महीने से किडनी का प्रॉब्लम था. हम लोग संकल्प हॉस्पिटल में चौधरी सर के यहाँ पे डायलिसिस करवा रहे थे 15 महीने से. हमेशा डायलिसिस के लिए मैं ही जाता था तो मुझे उसमें जो प्रॉब्लम होती थी वो सब पता थी. उसकी वजह से मैंने फैमिली वालों को और भैया को सबको मोटिवेट करके उनके ट्रांसप्लांटेशन का थोड़ा सा ये किया और उसके बाद में अपने अमरावती में ट्रांसप्लांटेशन चालू हो गया. तो फिर वो संकल्प हॉस्पिटल से मुझे पूरी हेल्प मिली और भैया का ट्रांसप्लांटेशन किया. घरात कोणी नसल्याचं पाहून विवाहित महिलेवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. अमरावतीच्या आनंदविहार येथे राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेने आपल्यावर शारीरिक अत्याचार झाल्याची तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे नोंदवली आहे. या महिलेचा पती ऑफिसमध्ये गेला असताना 3 एप्रिल रोजी घरी कोणी नसताना आरोपीने संधी साधली. 23 वर्षीय आरोपीचं नाव आदित्य किशोर बिसने असून तो शेगाव येथे राहणारा आहे. गाडगेनगर पोलिसांनी 376(1)(F) 452 कलमांवर गुन्हा नोंदवून आदित्य बिसनेला अटक केली आहे. नांदगाव पेठ येथील व्हिजिलंट कॉम्प्लेक्स येथे श्रद्धा फॅमिली शॉपी व श्रद्धा मॉलचं थाटात उद्घाटन बुधवारी करण्यात आलं. ये है मोहब्बते फेम दिव्यांका त्रिपाठी व विवेक दहिया यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. विदर्भातील सुप्रसिद्ध होलसेल श्रद्धा साडीज फॅमिली शॉपी व मॉलचं उद्घाटन बुधवारी करण्यात आलं. सुप्रसिद्ध टीव्ही सिरियल ये है मोहब्बतेची स्टार अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी इशिता व अभिनेता विवेक दहिया यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी मान्यवर उपस्थित होते. रमेश व सुरेश गिडवाणी, लाला सेवानी, भाटिया परिवाराच्या वतीने श्रद्धा फॅमिली शॉपी व मॉल सुरू करण्यात आला आहे. येथे बनारसी शालू, घागरा ओढणी, फॅन्सी साड्या, रेडीमेड कोट, मेन्सवेअर, ड्रेस मटेरियल, सुटिंग शर्टिंग, किड्स वेअर, इव्हिनिंग गाऊन यांची रेलचेल आहे. नांदगाव पेठ येथील बिझीलँड कॉम्प्लेक्स मध्ये L3K6 195, 196 व 197 क्रमांकाचं हे दुकान आहे. लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या शालू, बर्जरी साड्या, पार्टीवेअर असे सारे एकाच छताखाली उपलब्ध आहे. शुभारंभानिमित्त येथे आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली. मॉलची सुंदर सजावट करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक उद्घाटनाला उपस्थित होते. हमारी इस शॉप में साड़ियां, बनारसी शालू, घाघरा, ओढ़नी और सभी प्रकार की वैरायटी हैं. इसके अलावा मेंस वेयर, किड्स वेयर, जेंट्स वेयर, लेडीज वेयर के लिए भी काफ़ी अच्छा कलेक्शन है. और हमारे यहाँ खास बात यह है कि हमारे यहाँ जो रेट्स मिलेंगे आपको वो होलसेल के मिलेंगे और काफ़ी कम मिलेंगे. माना मार्केट से आपको रेट्स और वैरायटी सब अच्छी मिलेगी और आपको ग्राहकों को जो सर्विस चाहिए वो सर्विस और बाकी सुविधा आपको यहाँ पे सब पूरी मिलेगी. दूल्हा दुल्हन के लिए हमारे यहाँ एथनिक वेयर पूरा है. स्पेशल एथनिक वेयर का पूरा सेक्शन है. उसमें आपको ब्लेज़र, कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, नवाबी, इस टाइप के नए नए पैटर्न्स और नई नई रेंज की पूरी वैरायटी मिलेगी आपको. एक बार हमारी शॉप में अवश्य पधारें. चिल्ड्रंस के लिए क्या खास है? चिल्ड्रंस के लिए किड्स वेयर में बेबीज़ के लिए है, बॉयज़ के लिए है, जेंट्स के लिए लाचा है, पांचू है, पांचू पैटर्न्स वगैरह जो नए चल रहे हैं, इस टाइप के पैटर्न्स सब अपने पास आपको मिलेंगे अवेलेबल. इसमें आपको चिल्ड्रंस वेयर, मेन्स वेयर, साड़ी, घाघरा, लाचा, ऑल वेराइटीज़ मिलेंगी. इंडो वेस्टर्न का काफ़ी कलेक्शन है और उसकी मार्केट से रेट जो है काफ़ी होलसेल रेट में हमारा. उसमें आपको बच्चों के लिए इंडो वेस्टर्न, शेरवानी, कुर्ता पैजामा, लाचा, इस टाइप की काफ़ी वेराइटी मिलेगी, वो भी काफ़ी कम दाम में. तो हमारी शॉप है बिजीलैंड में, नांदगांव पेट. ब्रांडेड में सब वेरायटी है सर. शर्ट में आपको मिल जाएंगे ब्रांडेड, इंसिग्निया ब्रांड है. पैंट में कस्टमर करके ब्रांड है, फोर सीजन है, काफ़ी ब्रांडेड पैंट है. और जिसकी MRP जैसे 1800-1900 रुपये आती है तो आपको ऐसे समझो 900-1000 रुपये मिलेंगे, जिस पर काफ़ी मार्जिन रहती है ब्रांड्स पे, वो आपको काफ़ी कम रेट में मिलेंगे हमारे पास. सर का स्वागत कर रहे हैं नानक सर का, जोरदार तालियों के साथ और पुष्प गुच्छ देकर. और एक आपका कि आप यहाँ पे अपना कीमती वक्त निकाल कर यहाँ पे आए. और इससे बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. 1983 साली स्थापन झालेल्या प्राध्यापक राम मेघे तंत्रज्ञान व संशोधन संस्थेने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय. महाविद्यालयाला 3 वेळा राष्ट्रीय मानांकन परिषदेची अधिस्वीकृती मिळाली आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचलित प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा अमरावती NBA द्वारा सन्मानित झाली आहे.
एनबीए आणि एनएएसी दोघांचे मानांकन असलेले अमरावती विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला आजपर्यंत 3 वेळा राष्ट्रीय मानांकन परिषदेची अधिस्वीकृती मिळाली आहे. तसेच नुकत्याच भेट दिलेल्या शिक्षण तज्ञांच्या कमिटीने या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी, परमाणू व दूरसंचार अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकी या विद्याशाखांना 2020 सालापर्यंत गुणवत्तेचं मानांकन बहाल केलं आहे. सलग 6 वर्ष शैक्षणिक गुणवत्तेचं मानांकन व नॅक द्वारा अश्रेणी प्रमाणित विदर्भातील हे एकमेव महाविद्यालय आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदर्भ युथ रिसर्च सोसायटी द्वारा संचालित प्रोफेसर रामबेग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च या कॉलेजला एनबीएचं अॅक्रेडिटेशन पुढच्या 2020 पर्यंत एक्सटेंड झालेलं आहे. याच कॉलेजला मागच्या वर्षी नॅक ए भेटला आहे. आणखी याच कॉलेजला एनबीए 3 भेटलेलं आहे. असं या भागातील हे एकमेव कॉलेज आहे ज्याच्या ज्या कॉलेजजवळ याचं प्रमाणपत्र आहे की हे कॉलेज, ही संस्था, हे शिक्षक शिक्षणाला मुलांना शिक्षण देण्याकरता कमिटेड आहेत. आणखी दर्जेदार शिक्षण ज्याला आपण म्हणू, ज्या शिक्षण दिल्यानंतर ही मुलं या देशाचे एकदम चांगले इंजिनियर्स इंजिनियर होतील आणि अतिशय चांगले टेक्नोक्रॅट होतील, असं कमिटमेंट या कॉलेजचं या संस्थेचं आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि याच कमिटमेंटचं आम्हाला एक प्रमाणपत्र भेटलेलं आहे की या वर्षी एनबीएनी सतलग 2020 पर्यंत एनबीएचं एक्सटेन्शन या कॉलेजला दिलेलं आहे. यापूर्वी या कॉलेजला अनेक असे अवॉर्ड असे भेटलेले आहेत. जसं की मागच्या 2 वर्षाआधी द बेस्ट कॉलेज इन इंडिया याचा अवॉर्ड भेटलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये हे कॉलेज अग्रेसर असते. आणखी एक नॅशनल लेवलचं कॉलेज म्हणून हे कॉलेज आता हळूहळू अग्रेसर होत आहे. पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक विनय गोहाड, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, सचिव युवराज सिंग चौधरी, सदस्य प्राध्यापक हेमंत देशमुख, ऍडव्होकेट उदय देशमुख, नितीन हिवसे, प्राचार्य एपी बोडखे यांच्यासह प्राध्यापक वृंद उपस्थित होते. महाविद्यालयाच्या मानांकनाविषयी अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांनी माहिती दिली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित कॉलनीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा 3 एका महिलेच्या घरात शिरले व त्यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. या तिघांनाही गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे. मनीष गुप्ता, बंटी पवार व राजा नामक या आरोपींच्या विरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी 448, 354, 534 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पाहूया 4 एप्रिल रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. 4 एप्रिल 1     नमस्कार, आइए स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में. आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में. क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है. दिनांक 4 अप्रैल. 4 अप्रैल सन 1960 में ब्रिटेन के पर्वतारोही सिडनी विग्नाल ने प्रधानमंत्री नेहरू को आगाह किया था कि चीन भारत पर हमला कर सकता है. सन 1987 में हिंदी के सुप्रसिद्ध साहित्यकार सच्चिदानंद वात्स्यायन इनका निधन हुआ. सन 1944 में गुजराती कवि मनोहर लाल रतिलाल त्रिवेदी का जन्म हुआ. सन 1680 में छत्रपति शिवाजी महाराज की पुण्यतिथि मनाई. सन 1968 में मार्टिन ल्यूथर किंग इनका निधन हुआ. सन 1949 में अभिनेत्री परवीन बाबी इनका जन्म हुआ. और आप तो जानते हैं ना, आज सागर दिन है. दिनांक 4/4/1944 को मुंबई के समुद्र में एक स्टीमर में जबरदस्त स्फोट होने से सोने के ईंटे और रॉड मुंबई के कई इलाके में गिरे.
सन 1930 में अमरावती जिला युद्ध मंडल की स्थापना की गई। सन 1925 में रावजी हम्बर्डे के आमंत्रण पर गामा पहलवान का अमरावती में आगमन हुआ। सन 1975 में माइक्रोसॉफ्ट की स्थापना दिवस मनाया जाता है। सन 1889 में हिंदी के सुप्रसिद्ध कवि माखनलाल चतुर्वेदी इनका जन्म हुआ। सन 1783 में वारेन हेस्टिंग के खिलाफ भ्रष्टाचार के 11 मामले ब्रिटेन में दाखिल किए गए। सन 1858 में झांसी की रानी ग्वालियर गई। सन 1904 में कुंदन लाल सहगल इनका जन्म हुआ। सन 1942 में बंगाल की खाड़ी में 3 ब्रिटिश जहाज डुबो दिए गए। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वे झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9370-1021 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।